नाही नाही काही काही जणांना ज्यांना राजकारण करायचं ना ते काही पण नको त्या मागण्या करतील. आम्हालाही कळतंय आम्ही आज काही सरकार चालवत नाहीये. 30 वर्ष आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. त्यामध्ये 100% विद्यार्थ्यांना कालच्या निर्णयामुळे त्रास झाला त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. एक राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्यापुढे दिलगिरी व्यक्त करतो. परंतु ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी या विषयामध्ये लक्ष घातलं. काल त्यांनी त्याच्याबद्दल मीडियाच्या माध्यमातून व्हीसीच्या माध्यमातून पण कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि आजच्या घडीला हे पत्रक निघाल्यानंतर त्या गोष्टीवर पडदा पडलेला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही अभ्यास चालू ठेवा, तुमचा तिथं कुठंही अडचण आली येऊन देणार नाही. तिन्ही परीक्षा, एक परीक्षा फक्त 21 तारखेला गेली, बाकीच्या दोन ठरल्याप्रमाणे 27 तारखेला मार्चला आणि 11 एप्रिलला होती.